पुणे शहर हे व्यापार आणि उद्योगाव्यतिरिक्त समृद्ध इतिहासासाठी ओळखलं जातं. या वारशाच्या अनेक वैभवशाली खुणाही या शहरात पाहायला मिळतात. यात सगळ्यात लक्ष वेधून घेतात ती येथील मंदिरं आणि त्या मंदिरांची नावं. यातील काही मंदिरांची नावं महाराष्ट्रभर चर्चेत आहेत. या मंदिरांच्या नावांची अनेक वैशिष्ट्यंही आहेत. पुण्यात सगळ्यात जास्त मंदिरं आहेत ती मारुतीची. पेठापेठांमध्ये असलेल्या मारुती रायाच्या देवळाची नावं ही खूप गमतीदार आहेत. जरी नाव गमतीदार असली तरी प्रत्येक नावामागे काहीतरी गोष्ट नक्कीच असते. तशीच या नावांमध्येही आहे आणि नेमकी तीच गोष्ट जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओ माध्यमातून. नमस्कार, मी वेदांत शिंदे बोल मेदासमध्ये आपलं स्वागत करतो. सुरुवात करूया जिल्ब्या मारुती मंदिरापासून. पुण्यातील तुळशीबाग आणि मंडई बाजाराजवळ असलेले हनुमान मंदिर जिल्ब्या मारुती म्हणून ओळखले जाते. असं बोललं जातं की जुन्या काळी या मंदिराजवळ जिलेबी आणि मिठाई बनवणारे लोक राहत असायचे, म्हणून या मंदिराला हे नाव पडले. त्याचबरोबर अशीही गोष्ट सांगितली जाते की या मारुती मंदिराजवळ पूर्वी एका हलवाईचं दुकान होतं. हा हलवाई त्याच्या दुकानात पहिल्या तयार झालेल्या जिलेब्यांचा हार बनवत होता आणि तो हार या मारुतीला अर्पण करायचा. त्यामुळेच या मंदिराला जिलब्या मारुती असं नाव पडलं. दुसरं मारुती मंदिर पुण्यातील शनिवारवाडा मैदानातील. या मंदिराला बटाट्या मारुती असं म्हणतात. पूर्वी महात्मा फुले मंडई होण्यापूर्वी शनिवार वाड्यासमोरील पटांगणात भाजी बाजार भरायचा. या बाजारात आजूबाजूचे शेतकरी त्यांच्या भाज्या घेऊन विकायला बसायचे. भाजीबरोबरच या बाजारात कांदा बटाट्याची विक्री मोठ्या प्रमाणात केली जायची. काही विक्रेते शनिवार वाड्यासमोरील मारुतीच्या मंदिराच्या शेजारी नियमित बटाटा विक्रीसाठी यायचे. त्या जागेचा मारुती आणि तिथला बटाटा याचं समीकरण कदाचित जुळलं असावं, त्यामुळेच हे मंदिर बटाट्या मारुती म्हणून नावाजलं जाऊ लागलं. पुढे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील रामेश्वर चौकात भांग्या मारुती मंदिर आहे. शनिवार वाड्यापासून श्रीमंत दगडूशेठ गणपतीकडे जाताना उजव्या बाजूला हे मंदिर आहे. पूर्वी या मंदिराच्या परिसरात गांजा विकला जायचा, भांग विकली जायची असं म्हणतात, म्हणून या मंदिराला भांग्या मारुती म्हणतात. यानंतर येतं डुल्या मारुती मंदिर. गणेशपेठेतील लक्ष्मी रोडवर असलेल्या डुल्या मारुतीचा प्राचीन इतिहास आहे. हे मंदिर 350 वर्षापूर्वी स्वामी समर्थांनी बांधल्याचं सांगितलं जातं. पानिपत युद्ध सुरू होतं तेव्हा मराठी मावळे अहमदशाह अब्दालीची युद्ध करत होते. हे युद्ध इतकं भयंकर होतं की या मंदिरातील मारुतीलाही युद्धाचे हादरे बसल्याने तो डुलू लागला, म्हणूनच याचं नाव डुल्या मारुती असं झालं. आता पत्र्या मारुती मंदिर. लक्ष्मी रस्त्यावरील शगुन चौकातून रमणबाग शाळेकडे जाताना लागणाऱ्या चौकात उजव्या हाताला हे मारुती मंदिर आहे. पुण्यात ससून रुग्णालयाचं काम सुरू असताना प्रथमच पत्रे आले होते. रुग्णालयाचं काम पूर्ण झाल्यावर राहिलेले पत्र्याचे तुकडे या मंदिराला वापरण्यात आले. तेव्हापासून हे मंदिर पत्र्या मारुती म्हणून ओळखलं जातं. उंटाड्या मारुती. रस्ता पेठेतील KEM हॉस्पिटलसमोर पूर्वी पेशव्यांचा उंटांचा काफिला थांबायचा. तिथे नियमित उंटांचा तळ असायचा. या उंटांच्या तळामुळे तिथला मारुती उंटाड्या मारुती नावाने ओळखला जाऊ लागला. खरकाट्या मारुती. लक्ष्मी रस्त्यावरील तुळशीबागेत खरकाट्या मारुती मंदिर आहे. पूर्वी दुसऱ्या गावातून दर्शनासाठी आलेले भाविक शेतकरी मंदिराच्या परिसरात भाकरी खाण्यासाठी बसायचे, त्यावरून या मारुतीला खरकाट्या मारुती असं नाव पडलं. उंबऱ्या मारुती. एका उंबऱ्याच्या झाडाखाली या मारुतीचं मंदिर असल्याने बुधवार पेठेतील या मारुतीला उंबऱ्या मारुती नावाने ओळखलं जाऊ लागलं. शुक्रवार पेठेत दुधा मारुतीचं मंदिर आहे. पूर्वी येथील मंदिराच्या परिसरात मोठा गाई मशीनचा गोठा होता. येथून दूध तूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध व्हायचं. त्यावेळी आजूबाजूचे देव पाण्याने आणि येथील मारुतीला गवळी दुधाने अभिषेक घालायचे, त्यामुळे या मारुतीला दुधा मारुती नाव पडलं. आता जाणून घेऊ सोन्या मारुती मंदिराबद्दल. हे मंदिर पुण्यातील रविवार पेठ आणि बुधवार पेठेतील अनेक सोन्या चांदींच्या दुकानांच्या भागात स्थित असल्याने या मंदिरांचे सोन्या मारुती असं नाव प्रसिद्ध आहे. काही मंदिरांची नावे ठेवण्यामागे केवळ मंदिर बांधणारी व्यक्ती ही कारणीभूत असते. तसंच काहीच आहे भिकारदास मारुती मंदिराच्या नावामागची गोष्ट. या नावामागे डुल्या मारुतीसारखा इतिहास नाही किंवा जिलब्या मारुतीसारखी काही खास गोष्ट नाही. सध्याच्या सदाशिव पेठेतील आणि महाराणा प्रताप उद्यानाजवळ असलेल्या या भिकारदास मारुती मंदिराची स्थापना 150 ते 200 वर्षापूर्वी करण्यात आली होती. या मंदिराची स्थापना ही गुजराती नागर समाजातील भिकारदास सराफ यांनी केली होती. साधारण 1818 सुमारास या परिसरात माळी लोकांची मोठी वस्ती होती. त्याच वस्तीच्या बरोबर मध्यभागी भिकारदास सराफांचा भलामोठा बंगला होता. ती सदन व्यक्ती कायम गोरगरिबांना साधू संतांना मदत करायची.
त्यांना अन्नदान करायची. त्यामुळे भिकारदास सराफ ही व्यक्ती लोकांमध्ये प्रसिद्ध होती. म्हणूनच भिकारदास सराफांनी बांधलेल्या मंदिराला भिकारदास मारुती असे नाव देण्यात आले. नावामागे दडलंय काय, या पुस्तकात 1810 साली भिकारदासी याचे बागेत हनुमंत असा उल्लेख असल्याचे सांगितले आहे. मंदिरातील मारुतीची मूर्ती ही उभी असून त्याची उंची ही साधारण 3 ते 3.5 फूट अशी आहे. इतकेच नाही तर याच भिकारदास मारुती मंदिरात भारतातील एकमेव असे नारद मुनींचे देखील मंदिर उभारले आहे. या आणि अशाच प्रकारे बरेच मंदिर पुण्यात पाहायला मिळतात आणि त्यांच्या आगळ्या वेगळ्या नावांमुळे ती मंदिरं लक्षवेधक ठरतात. आपण थोडक्यात आणि थोड्याच मंदिरांची माहिती घेतली. अजूनही निरनिराळ्या गोष्टींचा इतिहास आणि माहिती आपण घेतच राहू, पण अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.